पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आता आपण वृषण पिशवी किंवा स्क्रोटम काय आहे ते बघूया. ही आहे वृषण पिशवी. आता या वृषण पिशवीच्या बाबतीत हे जे गार असतात किंवा टेस्टिस असतात ते ह्या वृषण पिशवीमध्ये असतात. तुम्ही जर तुमच्या वृषण पिशवीला हात लावला आणि शरीराच्या इतर भागाला किंवा चामडीला स्पर्श केला तर वृषण पिशवी थंड लागते. नैसर्गिकरित्या वृषण कोशाचं किंवा वृषण पिशवीचं जे तापमान आहे ते शरीराच्या इतर भागाच्या तापमानापेक्षा 2 डिग्री सेंटीग्रेडने कमी असतं. आणि निसर्गाने याच्यासाठी योजना केलेली आहे की अशा थंड तापमानामध्येच हे वृषण किंवा टेस्टिस काम करू शकतात. दूध आपण जर उन्हात ठेवलं तर ते नासतं, थंड ठिकाणी ठेवलं तर ते नासत नाही. त्यामुळे वृषण पिशवी थंड लागते म्हणजे माझ्यात हीट नाही आहे, मी कोल्ड आहे, मी नामर्द आहे असा गैरसमज करून घेऊ नका. आता या वृषण पिशवीच्या आतमध्ये हे 2 अंडाशय असतात. हे अंडाशय साधारणपणे 4 ते 5 सेंटीमीटर लांबीचे अर्धगोलाकार असे हे अंडाशय किंवा टेस्टिस असतात. आणि डावीकडचा अंडाशय थोडासा खाली लटकतो त्यामुळे वृषण पिशवीसुद्धा डावीकडची थोडीशी खाली लटकते. अनेक आयांना हे माहीत नसतं आणि लहान मुलांची मग वृषण पिशवी एका बाजूची खाली लटकते म्हणून त्या ओढून ओढून त्याला सम पातळीत आणण्याचा प्रयत्न करतात. तसं अजिबात करू नका कारण वृषण किंवा टेस्टिस हे अतिशय संवेदनशील असतं. आता ह्या वृषणांच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही मुलं जेव्हा तुमच्या आईच्या गर्भाशयाच्या आतमध्ये असता तर तुमचे दोन्ही वृषण किंवा टेस्टिस तुमच्या पोटाच्या आतमध्ये असतात. आणि मग 7 ते 9 महिन्याच्या काळामध्ये हळूहळू ते वृषण खाली सरकतात आणि ते तुमच्या वृषण पिशवीमध्ये स्थिरावतात. म्हणजे 7 महिनेपर्यंत हे वृषण असे पोटाच्या आतमध्ये असतात. 7 ते 9 महिनेपर्यंत ते असे खाली सरकून वृषण पिशवीमध्ये स्थिरावतात. कधी कधी काय होतं चुकून हे अंडाशय खाली सरकतच नाहीत, ते पोटातच राहतात किंवा कधी चुकून इथे जांघेमध्येच राहतात. तर त्याचं काय होतं ते आपण पुढे बघूया. आता हे वृषण खाली सरकणं का महत्त्वाचं आहे कारण पोटाच्या आतमधलं तापमान हे जास्त असतं आणि शुक्राणू जे असतात पुरुषबीज ते ह्या वृषणामध्ये किंवा टेस्टिसमध्ये तयार होतात. आणि ह्या शुक्राणूंच्या निर्मितीसाठी थंडावा आवश्यक असतो. आणि वृषण पिशवी ही नैसर्गिकरित्या शरीराच्या इतर भागापेक्षा 2 डिग्रीजनी ते थंड असते. आणि म्हणून निसर्गाने योजना केलेली आहे की 7 ते 9 महिन्यामध्ये ते वृषण खाली येऊन वृषण पिशवीमध्ये स्थिरावतात. आता जी मुलं खूप टाईट सिंथेटिक अंडरवेअर वापरतात, तुमचे आजकाल फॅशन आहे किंवा आजकाल अनेकदा मोबाईलचा वापर केला जातो आणि मोबाईल पुष्कळदा पॅन्टच्या समोरच्या खिशामध्ये ठेवला जातो. तुम्ही मुलांनी बघितलं असेल की मोबाईल थोड्या वेळ वापरल्यानंतर तो गरम होतो, त्यामुळे ह्या गरम मोबाईलचं तापमान ह्या टेस्टिसकडे जातं आणि टेस्टिस गरम होऊ शकतात. किंवा तुम्ही खूप टाईट सिंथेटिक अंडरवेअर वापरता तेव्हासुद्धा आतमधलं तापमान अतिशय वाढतं आणि टेस्टिस गरम होऊ शकतात. अनेक पुरुष जे उन्हामध्ये काम करतात किंवा उष्णतेमध्ये हॉट फर्नेसेसमध्ये भट्ट्यांपाशी काम करतात त्यांच्याही शरीराचं तापमान वाढतं म्हणजे वृषणांचं तापमान वाढतं. त्यामुळे अशा सर्व लोकांनी विशेषतः जे उन्हाळ्यामध्ये किंवा दिवसभर जर तुम्ही बाहेर असाल उन्हात किंवा उष्णतेपाशी काम करत असाल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे. आपल्याकडे पूर्वापार अशी समज होती की पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी, कदाचित त्याचा मागचा उद्देश हाच असेल. हिवाळ्यामध्ये अर्थातच थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य नाही, पण इतर दिवशी मात्र आणि खास करून उन्हातून आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करणं महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता लक्षात आलेली आहे, जगभरात आपण म्हणतो की वातावरणातलं प्रदूषण वाढलेलं आहे, पृथ्वीचं तापमान वाढतं आहे आणि त्याचा परिणाम जगभरातल्या पुरुषांच्या वीर्यावरती होतो आहे. जगभरामध्ये ह्या वातावरणातल्या तापमान वाढीमुळे
पुरुषांची जी तपासणी करण्यात आली वीर्याची, तर त्यात लक्षात येत आहे की त्यांच्यामध्ये जे स्पर्म्स असतात किंवा पुरुष बीज असतात त्याची संख्या कमी होते. आता वातावरणातलं तापमान कमी करण्यासाठी तर आपण निश्चितच सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करायला पाहिजे, पण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मात्र मी मोबाईल असं समोर ठेवायला नको, खूप टाईट अंडरवेअर सिंथेटिक मी वापरायला नको, किंवा उन्हामध्ये काम करून आल्यानंतर मी थंडपणाने आंघोळ करायला पाहिजे. आता मगा मी तुम्हाला सांगितलं की हे दोन्ही वृषण जे असतात, तर तुम्ही मुलं आईच्या गर्भाशयात असताना 7 महिनेपर्यंत ते पोटात असतात आणि मग ते खाली सरकतात. आता हा मुलगा माझा पेशंट आहे, 10 वर्षाचा आहे, आणि बघा त्याच्या वृषणपेशीमध्ये दोन्ही बाजूला अंडाशयच नाही आहेत. यांना आम्ही अनडिसेंडेड टेस्टिस म्हणतो. हा माझा दुसरा पेशंट आहे, 25-26 वर्षाचा पुरुष आहे, मुलबाळ होत नाही म्हणून आला. त्याला एका बाजूचा अंडाशय खाली सरकलेला आहे, दुसऱ्या बाजूचा अंडाशय मात्र खाली सरकलेलं नाही आहे. आता हे जे अनडिसेंडेड टेस्टिस असतात हे का होतात, तर साधारणपणे असं बघितलेलं आहे की 9 महिन्यानंतर जे बाळ जन्माला येतात तर त्यांच्यातल्या 100 पैकी 4 जणांना अनडिसेंडेड टेस्टिस असतात, म्हणजे 4%. 1 वर्षापर्यंतची मुलं होईपर्यंत ते प्रमाण 1% किंवा 1% होतं. कारण अनेकदा काही मुलांमध्ये जे टेस्टिस असतात ते वर खाली होत असतात आणि म्हणून मग काही वेळेला ते वरती जरी असले थोडे तरी ते खाली सरकू शकतात. अनेकदा अपुऱ्या दिवसाची मुलं जन्माला येतात किंवा जन्मता त्यांचं वजन फार कमी असतं, 2.5 किलोपेक्षा कमी असतं, किंवा पोटातून पूर्ण वाढ न हो देता अनेकदा सिझरेन करून किंवा इतर काही इंजेक्शन्स देऊन बाळंतपण केलं जातं. कधी आईचं ब्लड प्रेशर खूप वाढलं आहे, तिला डायबिटीस आहे, किंवा गर्भाला धोका आहे, किंवा तिच्या जीवाला धोका असं वाटतं, तर दिवस पूर्ण होण्याच्या आधी बाळ जन्माला येतं. किंवा पायाळू मुलं जन्माला येतात, जुळी मुलं जन्माला येतात. घरामध्ये जर वडिलांना किंवा भावाला जर अनडिसेंडेड टेस्टिस असतील तर त्या मुलाला सुद्धा अनडिसेंडेड टेस्टिस असण्याची शक्यता जास्त असते. कधी कधी आई गरोदरपणाच्या पूर्वार्धामध्ये इस्ट्रोजन नावाचा स्त्रीरस जो आहे तो काही कारणाने जर आईने घेतला तोंडावाटे तर त्याच्यामुळे सुद्धा अनडिसेंडेड टेस्टिस हे होऊ शकतात. आता अनडिसेंडेड टेस्टिसचे काय दुष्परिणाम होतात, जर ते लक्षात नाही आलं आणि मग पुढे त्या पुरुषाचं लग्न झालं तर वृषण पिशवीत नसल्यामुळे ते काम करणं बंद करतं आणि म्हणून पुरुष बीजांची संख्या कमी असते, किंवा दोन्ही वृषण नसेल तर अजिबात पुरुष बीज नसतात आणि त्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते, मुलबाळच होत नाही. दुसरी गोष्ट की कधी कधी ते वृषण पूर्ण खाली न सरकतात, ते जांघेमध्येच राहतात आणि अशा वेळेला तिथे जखम होऊ शकते आणि त्यामुळे ते वृषण निकामी होऊ शकतात. कधी कधी त्याच्यामुळे हर्निया होतो, म्हणजे ते वृषण खाली सरकत असताना त्यांच्यासोबत काही आतडी पण खाली सरकतात. कधी कधी त्या वृषणाला असा पीळ लागतो आणि त्या पीळमुळे सुद्धा पीळ लागल्याने प्रचंड वेदना होतात आणि ताबडतोब जर ऑपरेशन नाही केलं तर ते वृषण निकामी होतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अंडाशय पोटाच्या आतमध्ये किंवा जांघेत आहे, वृषण पिशवीत सरकलेले नाहीत, तर तशा अंडाशयामध्ये पुढे कॅन्सर होण्याचा अंडाशयाचा प्रमाण नॉर्मल माणसांपेक्षा 35 पटीने जास्त असतो. आणि म्हणून मुलगा झाला की आईवडिलांना खूप आनंद होतो, डॉक्टरांनाही आनंद होतो, पण खरं म्हणजे प्रत्येक डॉक्टरांचं आणि आईवडिलांचं काम आहे बघणं मूल जन्मल्यानंतर की त्याचे दोन्ही वृषण अंडाशयात जागेवर आहे किंवा नाही आहे. नसेल तर तो मुलगा 7 वर्षाचा होईपर्यंत शस्त्रक्रिया करून ते वृषण खाली आणायला पाहिजे वृषण पिशवीमध्ये. सोनोग्राफी करून कळतं की ते वृषण नेमके कुठे आहेत, नाहीतर ते पूर्णपणे निकामी होतात आणि मग त्या पुरुषाला पुढे नामर्दपणा येऊ शकतो, नपुंसकपणा येऊ शकतो. आणि पुढे वय झाल्यानंतर जसं मगा मी दाखवलं तुम्हाला तो पेशंट माझ्यासाठी माझ्याकडे वंध्यत्वासाठी आला होता, त्याचं एक वृषण खाली सरकलं होतं ते नॉर्मल होतं पण दुसरं वृषण खाली नव्हतं. आणि मग सोनोग्राफी करून आम्ही बघितलं ते त्याच्या पोटाच्या आतमध्ये होतं, पण अशा वेळेला
ते ऑपरेशन करून जिथे कुठे आहे, मग पोटामधल्या कोणत्याही भागात असेल, जांघेत असेल, ऑपरेशन करून ते काढून टाकावं लागतं. नाहीतर मग ते निकामी तर ऑलरेडी झालेलं असतं, पण त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याचा धोका असतो. तर ही गोष्ट मुलांना तुम्ही लक्षात घ्या. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.